नमस्कार दादा, मी माझ्या आयन मासाठी दोन ओळी लिहिल्यात की भरतीच्या नादात मी माझी अख्खी जवानी फुकली, माझी वाट बघायच्या नादात ती दुकानातली मिठाई सुकली, आणि एका बेरोजगाराच्यावर कोण प्रेम करणार म्हणून माझी प्रियसी माझ्या तोंडावर थुकली, आणि शेवटी तो बा म्हणाला की बहुतेक तुला जन्म देऊन तुझी आई चुकली. पण मला माझ्या बाच्या बोलण्याचं काही वाईट वाटलं नाही, कारण माझ्या पायात बूट असावा म्हणून त्याला सोडून कुणी फाटकं चप्पल घातलं नाही, आणि माझ्या दुःखात माझ्या आई बाला सोडून बाकी कुणाच्याच डोळ्यात अश्रू दाटलं नाही. की तसा तर परीस मी, पण हल्ली आपल्याच्याच टोमण्यांमुळं झिजतोय मी. डोक्यावर छत्री असताना सकट मुसळधार पावसात भिजतोय मी, कधी कधी त्या लायब्ररीच्या पुस्तकांसोबतच रात्रभर निजतोय मी, आणि कुठल्या वाऱ्याच्या धोक्यामुळे नाही तर आपल्याच्याच फुकांमुळे विजतोय मी. पण आहे तू अजिबात काळजी करू नकोस, कोणाच्याच वावरात 100 रुपयासाठी दिसभर उन्हात मरू नकोस. आणि आहे तुझा जो पोरगा अजून हरला नाही तर तू सुद्धा अजिबात हरू नकोस, कारण पुढच्या वर्षी तुझा यो पोरगा तुझ्या समोर वर्दी घालून येणार ग, बाला चप्पल आणि तुला नऊवारी साडी घेणार ग, आणि काल गल्लीतल्या ज्या बायकांनी तुझ्या या नालायक पोरामुळे तुला नावं ठेवली का नाही, उद्या याच नालायकामुळे त्या बायका तुला मान देणार ग.